हेलो स्टूडेंट, कन्वर्जन ऑफ सिंगल एंट्री सिस्टम टू डबल एंट्री सिस्टम या चॅप्टरचा आपण प्रॉब्लेम नंबर 2 बघतो आहोत। त्याचा अर्धा भाग आपण पार्ट 1 मध्ये बघितला, त्या पार्ट 2 मध्ये आपण त्याचा उर्वरित भाग या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर तुम्ही YouTube वर बघत असताना सुरुवातीला पार्ट नंबर 1 बघणार आहात आणि त्यानंतर हा पार्ट नंबर 2 बघणार आहात, प्रॉब्लेम नंबर 2 चा। ना प्रॉब्लेम घेतो आहोत आणि त्या प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन बघतो आहोत। आपण वेजेस पर्यंत आलेलो होतो। बघा, बिल्स पेबलची कॅश आपण कॅश बुकच्या क्रेडिटला बाय बिल्स पेबल आहे, तर बिल्स पेबल अकाउंटच्या डेबिटला टू कॅश म्हटलं। वेजेस, वेजेस कुठे जातात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला। पण त्यावर ऍडजस्टमेंट येते, लक्षात ठेवाल तुम्ही। टू वेजेस किती दिले त्यांनी? बघा, त्याच्यावर आउटस्टँडिंगचे ऍडजस्टमेंट आहे। ऍड आउटस्टँडिंग वेजेस ते आपण लिहून ठेवूया तिथे। मग आता देताने वेजेसची अमाऊंट किती दिली त्यांनी? वेजेसची अमाऊंट दिली 17,300, 17,300। आणि वेजेस आउटस्टँडिंग किती? 1,500। वेजेस आणि त्यातून लेस काय? आउटस्टँडिंग। आउटस्टँडिंगची अमाऊंट किती दिली त्यांनी? आउटस्टँडिंगची अमाऊंट दिली 1,500 मायनस 1,500। मग आता किती येतील? बरं, 17,500 वजा 1,500 सॉरी हा ऍड करायचे एक्सटेंडेड सॉरी आउटस्टँडिंग आपण ऍड करतो ऍड करायचे एक्सटेंडेड सॉरी 17,300 अधिक 1,500 यस 18,800 18,800 बरोबर 18,800। आता जे आउटस्टँडिंग आहे ते कुठे जातील रे? लायबिलिटीजला जातील, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला जातील। आउटस्टँडिंग वेजेस ओके। सेम आता पुढे वेजेस नंतर पुढचा आयटम काय? ओके ठीक आहे, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच 1,350। कॅरेज इनवर्ड किती आहेत? कॅरेज इनवर्ड दिले तुम्हाला 1,350। त्याच्यावर काही ऍडजस्टमेंट नाहीये। ओके झालं, कॅरेज इनवर्ड 1,350। पुढे काय दिलंय? पोस्टेज आणि सॅलरी कुठे जाईल रे? प्रॉपर्टीला सपोर्ट डेबिटला। पोस्टेज 5,550 सॉरी त्यानंतर सॅलरी सॅलरीवर ऍडजस्टमेंट म्हणून इनरला घेणार आहे, कारण त्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग करायचं आपल्याला। आउटस्टँडिंग सॅलरीचे ऍडजस्टमेंट आहे, बघा इथे आहे ना, आउटस्टँडिंग वेजेस आणि सॅलरी 700 12,000 आणि त्यामध्ये ऍड 700 12,700 ओके सॅलरी झालं। पुढे रेंट अँड टॅक्सेस प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिटला 930
930. त्यानंतर पुढे इन्शुरन्स 700 आणि त्यावर ऍडजस्टमेंट आहे बघा प्रीपेड प्रीपेड लेस करतो आपण. प्रॉफिटलाचा कोणते डेबिटला टू इन्शुरन्स आणि त्यातून लेस प्रीपेड. प्रीपेड लेस करणार आहोत. मग 700 मायनस 100 किती 600. आपले आउटस्टँडिंग सॅलरी लायब्रेटीजला लिहायची बाकी राहिली. इथे आउटस्टँडिंग सॅलरी लायब्रेटीज तयार झाली ना ती आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी किती होती 700. आणि जे प्रीपेड आपण पेड केलेत इन्शुरन्स ती असेट तयार झाली म्हणून प्रीपेड इन्शुरन्स असेटला 100. ओके पुढे सॅलरी नंतर इन्शुरन्स नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रॉफिटला सपोर्टचे डेबिटला 2200 काय ऍडजस्टमेंट नाहीये. स्टेशनरी किती दिली ती अमाऊंट. अमाऊंट दिली 2200 आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्या सर्व ऍडजस्टमेंट झाल्या. तिथे कॅशबुक पण आपण ट्रान्सफर केलं संपूर्णपणे. हा बॅलन्स पण ट्रान्सफर केला आणि तीनही ऍडजस्टमेंट आपण घेतले. आता क्लोजिंग करूयात आपण. बघा आधी बिल रिसिवेबल अकाउंट क्लोज करा. बिल रिसिवेबल अकाउंटची क्रेडिटची टोटल मोठी येते. पटपट करा 18,000 प्लस 15,000 300 33,300 बरोबर ना. हा सॅलरीचा राहिला होता घेतला आपण तो 33,300 मधून 14,000 गेले. याचा अर्थ चालू वर्षी जेवढे बिल रिसिवेबल जे काय आहेत ते बिल पाठवली. ओके सॉरी आलीत टू टोटल डेटर्स अकाउंट. बिल रिसिवेबल एवढे बिल मिळाले. किती करा बरं बॅलन्सिंग फिगर किती येते 33,300 मधून. बघा बरं किती येत ते किती येतो बॅलन्स तो. व्हेरी गुड 19,300. आणि मग हा बॅलन्स इथे टू डेटर्स अकाउंट म्हटलं म्हणून डेटर अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट टोटल बिल रिसिवेबल अकाउंट टू बाय टोटल बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि इंटू ब्रॅकेट मध्ये बिल रिसिवेबल रिसिव्ह ओके. हे आपण इथं बॅलन्सिंग काढलं बरोबर. आता काय करूयात टोटल डेटर्स अकाउंट क्लोज करू आणि क्रेडिट सेल्सची टोटल त्या ठिकाणी काढू. मग क्रेडिटची टोटल करा किती येते बघा बरं 35,719,300 आणि 25,000. काय 80,000 येतं का
80,000. ओके 80,000 डेबिटला लिहिले 80,000 आणि त्याच्यातून डेबिट बाजू मायनस केली टू क्रेडिट सेल्सचा बॅलन्स आपल्याला निघाला इथे किती आला तो 59,000. किती आला 59,000 बरोबर ना. आता हा इथून उचलायचा आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स मध्ये ऍड करायचा. बघा इथे क्रेडिट मग किती झाली टोटल त्याची 67,700 झाली तिची टोटल सेलची. झालंय ओके बरोबर आलं ना 67,700. आलाय का बरोबर टोटल त्याची 8,700 कॅश प्लस क्रेडिट 59,000 67,700. ओके पुढे आता असंच आपण बिल्स पेबल अकाउंट क्लोज करू. मग बिल्स पेबल अकाउंट क्लोज केल्यानंतर जी डेबिटची बाजू मोठी येते 16,500 16,500 मधून 7,000 मायनस केले किती थे बघा किती येतात 9,500 डिफरन्स येतो. तो काय जे काय चालू वर्ष बिल इश्यू केले ते कोणाला बाय टोटल क्रेडिटर्स अकाउंट बिल्स पेबल इश्यूड चालू वर्षी जेवढी बिल इश्यू झाली तेवढी किती 9,500 आणि म्हणून ते इथं हा बॅलन्सिंग फिगर निघाला. इथं बाय टोटल क्रेडिटर्स म्हटलं म्हणून क्रेडिटरच्या डेबिटला 2 टोटल बिल्स पेबल अकाउंट आणि इथे बिल्स पेबल इश्यू झालं आणि केवढ्याच्या आधी मग ती 9,500 अमाऊंट ट्रान्सफर केली. ओके आता टोटल करा डेबिटची किती येते बघा बरं ही पटकन कराल किती येते पटकन टोटल कराल 67,400 67,400 आणि मग त्याच्यातनं 31,000 मायनस केले किती येतात तुमचे बाय सॉरी इथे टू करायचं होतं इथे बाय कसं झालं टू बाय क्रेडिट परचेसेस किती येतात बघा बरं 67,400 मधून 31,000 गेले यस 36,400 हे आले आपले क्रेडिट परचेसेस. मग परचेसेस मध्ये ऍड करू ते किती 36,400 मग 7,300 अधिक 36,400 किती येतात बघा बरं किती आले परचेसेस म्हणते 43,300 ओके झालं चारही लेजर आपले क्लोज झाले. आता पुढे क्लोजिंग करायचं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल करा किती येते बघा बरं 97,000 येते का बघा क्रेडिटची टोटल 97,000
97,000 डेबिटला लिहिले 97,000 आणि मग त्याच्यातून डेबिट मायनस करा इथे ग्रॉस प्रॉफिट येईल आपला डेबिट टोटल डेबिट मायनस करा इथे आपला ग्रॉस प्रॉफिट येईल किती येतो बघा बरं 19,450 व्हेरी गुड तो इथून उचला आणि प्रॉपर्टी लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्या 19,450 आता प्रॉपर्टी लॉस अकाउंट क्लोज करू त्याची क्रेडिटची टोटल घेतली 19,450 अधिक 1,500 किती येते बघा बरं टोटल परचेसेस टोटल 43,700 येते मी किती घेतलं ठीक आहे 43,700 येतं उत्तर बरोबर आलंय का पण 19,450 हा हे बघा बरं का ती अमाऊंट बदलल्यामुळे हे काही बदललंय काय माझ्याकडनं ते 300 लिहिलं गेलं हे एकदा बघा हा क्रॉस प्रॉफिट बरोबर येतोय का पण मग ग्रॉस प्रॉफिट बरोबर येतोय का साबिया ओके 700 घेऊनच बरोबर आला ना तो ओके हा 19,450 19,450 अधिक 1,500 किती आला बघा बरं टोटल याची किती आली टोटल मला पटकन सांगाल 19,450 20,950 मधून मग डेबिट बाजू वजा करा 20,950 त्यातून डेबिट बाजू वजा करा इथे नेट प्रॉफिट येईल तुमचा मधून डेबिट बाजू वजा करा किती येतो पटकन काढा 180 फक्त बरं ठीक आहे बरं येऊ शकतो 180 मग आता हा 180 आपण काय करणार कॅपिटल मध्ये ऍड करणार कॅपिटल मध्ये काय करणार ऍड करणार मग इथे किती झाला 90,000 प्लस 180 हा बॅलन्स तिथे आला बरोबर आहे का आता मग काय कराल टोटल कराल बॅलन्स शीटची काही मुलं लायबिलिटीची कराल काही मुलं असेट्सची कराल नेट लॉस येतोय म्हणजे डेबिट बाजू मोठी आहे का डेबिट बाजू मोठी आहे का
नेट लॉस येतोय, बरोबर आहे. डेबिट बाजू मोठी आहे, डेबिट बाजू किती येते पण मग? डेबिट बाजू येते 20,950. डेबिट बाजू 20,950 येते. असं कसं झालंय? डेबिट बाजू किती येते बघा. डेबिट बाजू किती येते मला सांगाल बरं? डेबिट बाजू किती येते? 20,630 येते. एकवीस 130 येते. ओके ओके. 21,130. 21,130 नक्की ना? 21,130 बरं. 130 आणि 21,130 मधून हे काढलं ना आपण, हे नका पकडू, हे नका पकडू, हे सोडून ना. आणि मग 21,130 मधून हे मायनस झालं बाय नेट लॉस आला. ठीक आहे, बाय नेट लॉस आला. किती आला नेट लॉस? नेट लॉस किती आला साबिया? होन 180. ठीक आहे, 180 लॉस आला. मग लॉस आला तर तो लेस करू आपण इथे. लेस म्हणूया तिथे. मग 90,000 मधून 180 गेले, किती राहिले? 89,820 बरोबर ना. आणि करा बरं टोटल, आता याची बॅलन्स शीटची टोटल कराल पटकन, पटकन टोटल करा. काही असेट करा, काही लायबिलिटीज करा. ₹29,820 + ₹29,000 + ₹9,000 + ₹3,730 + ₹1,500 + ₹700 ₹133,750 असेटची पण येते तेवढी. ओके, सो हा प्रॉब्लेम आपला प्रॉब्लेम नंबर टू. मी तुम्हाला एक प्रॅक्टिसला प्रॉब्लेम देतो, ग्रुपवर टाकतो, तो तुम्ही सोडवणार आहात. ओके, इथे थांबतोय आपण. बाय, टेक केअर. सुट्टी जरी असेल तरी मी मध्ये मध्ये लेक्चरचं शेड्यूल टाकेल, त्यावेळेस तुम्ही ते लेक्चर अटेंड करा. ओके, टेक केअर, बाय.